येणाऱ्या विधानसभेला राज ठाकरे स्वतः निवडणुकीला उभा राहणार आहे। लोकसभा निवडणुकी दारुण पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकींसाठी कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह पसरवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका सभेचं नुकतंच आयोजन केलं होतं। यावेळी आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी सांगितले की भाजपा शिवसेनेचे जे उमेदवार लोकसभा निवडणूक जिंकलेत ते केवळ मोदींच्या नावावर जिंकलेत। या निवडणुकीमध्ये जे कोणी निवडून आलेले आहेत, भारतीय जनता पक्षाचे असतील, त्यांच्या सहकारी पक्षाचे असतील, कोणीही असतील, हे केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी या नावावरती निवडून आले, दुसरं तिसरं काही नाही। राज ठाकरेंनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही चांगलंच तोंडसुक घेतलं। तो राहुल गांधी हा खऱ्या अर्थाने कोणीही नाही या देशात, कोणीही नाही, परंतु एकमेव राहुल गांधी हा एकमेव व्यक्ती असा आहे जो खऱ्या अर्थाने महात्मा गांधींचा अनुयायी आहे। कारण स्वातंत्र्य मिळाल्यावरती महात्मा गांधींनी सांगितलं होतं काँग्रेस बरखास्त करा, कोणीही ऐकलं नाही, या इतक्याने ऐकलं। कोणाच्या पचनी पडलंच नव्हतं इतकी वर्ष, याला बरोबर कळलं महात्मा गांधी काय बोलले होते, करून दाखवणार। या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी आपण स्वतः विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं घोषित करून असंही सांगितलं की जर महाराष्ट्राच्या जनतेने बहुमत दिले तर सरकारचं नेतृत्वही करेल। जी गोष्ट ज्याच्यासाठी म्हणून मी आज आपल्याला इथे बोलवलं, खास करून बोलवलं, की येणाऱ्या विधानसभेला राज ठाकरे स्वतः निवडणुकीला उभा राहणार आहे। राज ठाकरे यांची घोषणा ऐकताच सभेला उपस्थित लोकांनी एकच जल्लोष केला। जर राज ठाकरे निवडणूक लढवतील तर ते ठाकरे कुटुंबातील दुसरे असे व्यक्ती असतील जे निवडणुकांना सामोरे जातील। कारण यापूर्वी मनसेच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज ठाकरे यांच्या चुलत बहीण शालिनी ठाकरे यांनी देखील निवडणूक लढवली होती। राज ठाकरेंच्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। त्याचप्रमाणे शिवसेना भाजपा या महायुतीला देखील आपल्या निवडणुकीच्या रणनीतीवर पुन्हा विचार करण्याची वेळ आली आहे। कारण महायुती ही आघाडी सरकारकडून राज्याचं नेतृत्व हिरावून घेऊन स्वतःचं नेतृत्व स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे। 1999 सालापासून महाराष्ट्रावर आघाडीचं राज्य आहे। ब्युरो रिपोर्ट, NMTV बातमीपत्र।